इयत्ता 9वी गणित भाग 1 संच आजचा उपघटक आहे विश्वसंच उपसंच। गणिताच्या अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या एबीपीएस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करा, व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। उपसंच एका संचातील संपूर्ण घटक दुसऱ्या संचात असतील तर त्या संचाला दुसऱ्या संचाचा उपसंच असे म्हणतात। जेव्हा आपण दोन संच दिले असतील आणि त्यांची तुलना करतो तेव्हा एका संचाचे सर्व घटक दुसऱ्या संचात असतील तर त्या पहिल्या संचाला दुसऱ्या संचाचा उपसंच असे म्हणतात। एक उदाहरण घेऊया, ए बरोबर बैरपी कंसामध्ये याचे घटक आहे 1, 3, 5, 7 आणि 9 म्हणजे विषम संख्यांचा संच। बी दुसरा जो संच आहे त्याचे घटक आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे एक अंकी सर्व संख्यांचा संच। आता इथे ए आणि बी मध्ये जर आपण तुलना केली तर बघा, एक हा घटक ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे। एचा 3 हा घटक बी या संचात आहे, एचा 5, 5, 7, 9 हे घटक संच बी मध्ये आहे। म्हणून इथे आपण एचे संपूर्ण घटक बी मध्ये आहेत म्हणून ए हा बीचा उपसंच आहे असं म्हणतो। हा संच चिन्हामध्ये ए उपसंच बी असा लिहितात, एक आडवा यू त्याच्या खाली एक डॅश दिलेली आहे अशा प्रकारच्या चिन्हामध्ये आपण त्याला ए उपसंच बी असं लिहितो। संच बी चे आणखी काही उपसंच लिहा। आता या संच बी चा ए हा एक उपसंच आहे परंतु हा एकच उपसंच आहे का, तर असे आणखी काही उपसंच असू शकतात। जसं आपण ए हा विषम संख्याचा संच लिहिला आहे तसा सी हा समसंख्यांचा संच आहे, डी हा लिहिला आहे मूळ संख्यांचा संच, बरोबर आहे, ई हा लिहिला आहे तीनच्या विभाज्य संख्यांचा संच। म्हणून एका संचाला असंख्य उपसंच असू शकतात। या व्यतिरिक्त आणखी काही आपल्याला उपसंच लिहिता येते। प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो, बरोबर आहे, म्हणजे बी हा बीचा सुद्धा उपसंच आहे, जसा ए हा बीचा उपसंच आहे, सी हा बीचा उपसंच आहे, तसा बी हा बीचा सुद्धा उपसंच आहे। रिक्त संच असेल तर तो प्रत्येक संचाचा उपसंच असतो कारण तो रिक्त आहे, त्याच्यामध्ये एकही घटक नाही, त्यामुळे रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो। यानंतर पाहूया विश्वसंच। आता आपण जे उदाहरण पाहिलं, संच बी चे आपण काही उपसंच पाहिलेत, ए सी डी ई हे उपसंच पाहिलं, बी सुद्धा बीचा उपसंच हे पण पाहिलं। मग या सर्व उपसंचांचा जो एक मोठा संच होतो त्याला आपण म्हणतो विश्वसंच। म्हणजे आता याच उदाहरणामध्ये जर ए सी डी ई यांच्या संदर्भात बी हा त्यांचा झाला विश्वसंच। मग थोडक्यात आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्यांना सामावून घेणाऱ्या मोठ्या संचाला काय म्हणतात, विश्वसंच। विश्वसंच साधारणपणे कॅपिटल यू या अक्षराने दर्शवतात। वेल आकृतीमध्ये विश्वसंच सामान्यतः आयताने दाखवतो, जेव्हा आपण वेल आकृतीचा घटक पाहणार आहोत तेव्हा पाहणारच आहोत, पण वेल आकृतीमध्ये विश्वसंच साधारणतः आयताने दाखवतो। एक उदाहरण पाहूया, ए हा अशा एक्सचा संच आहे की एक्स हे थेरम या शब्दातील अक्षर आहे। मग थेरम या शब्दासाठी आलेले अक्षर आपण यादी पद्धतीने जर लिहिले तर ए बरोबर टी एच ई ओ आर आणि एम, ई डबल आला म्हणून आपण तो दोन वेळा यादी पद्धतीने लिहत नाही। दुसरं उदाहरण पाहू, बी हा अशा वायचा संच आहे की वाय हे मेट्रो या शब्दातील अक्षर आहे। मग वाय साठी असलेले अक्षर कोणते कोणते असतील म्हणून बी हा संच यादी पद्धतीने लिहूया, एम ई टी आर ओ। आता या ए आणि बी या संचाचे जर विचार केला, बघा बी चा एम ए मध्ये आहे बरोबर, ई पण आहे, टी पण आहे, आर पण आहे आणि ओ पण आहे। म्हणजे बी या संचाचे, बघा मी अंडरलाईन करून दाखवलं इथे,
ही ए मध्ये बीचे टी ई ओ आर एम ही सर्व घटक आहेत. बीचे सर्व घटक संच ए मध्ये आहेत, म्हणून संच ए हा संच बीचा विश्वसंच आहे. यानंतर आपण पूरक संचाकडे वळणार आहोत. तशी संकल्पना आपल्याला वेन आकृतीमध्ये आधी चांगल्या पद्धतीने समजणार आहे, परंतु वेन आकृतीच्या अगोदर आपण पूरक संच नेमका काय आहे ते समजून घेऊया. समजा यू हा विश्वसंच आहे, संच बी हा यूचा उपसंच आहे. मग संच बी मध्ये नसलेल्या परंतु संच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बीचा पूरक संच म्हणतो. बघा, एक विश्वसंच आहे, त्याच्यामध्ये त्याचा एक उपसंच दिला असेल, तर उपसंचातील घटक सोडून विश्वसंचातले उर्वरित घटकांच्या संचाला त्या उपसंचाचा पूरक संच असे म्हणतात. संच बीचा पूरक संच बी डॅश किंवा बीला डिग्री सी असा पद्धतीने लिहितात. उदाहरण घेऊया आपण. एक संच आहे यू बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 1 ते 10 किंवा 11 पेक्षा लहान नैसर्गिक संख्यांचा संच आपण घेतला. आता ए हा आपल्याला एक उपसंच दिला आहे त्याचा 1, 3, 5, 7, 9 म्हणजे एक अंकी विषम संख्येचा संच दिला. आता ए चा पूरक संच काढायचा आहे, म्हणून ए डॅश बरोबर. मग ह्या विषम संख्या सोडून राहिलेले जे घटक आहेत कोणते? 2, 4, 6, 8 आणि 10 समसंख्या. म्हणून ए डॅश हा 2, 4, 6, 8, 10 घटक असलेला त्याचा पूरक संच होईल. पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच. आता ए डॅशचा जर पूरक संच काढायचा झाला तर तो ए संच होईल. बरोबर आहे. संच आणि त्याचा पूरक संच याच्यामध्ये एकही सामायिक घटक नसतो. विश्वसंचाचा पूरक संच रिक्त संच असतो, कारण सर्वच घटक जर विश्वसंचात आहेत तर त्याच्या पूरक संचात एकही घटक असणार नाही. रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. सरळ संच 1.3. प्रश्न पहिला, जर ए बरोबर मैरपी कंसात ए बी सी डी ई, बी बरोबर सी डी ई एफ कंस पूर्ण, सी बरोबर कंसात बी डी कंस पूर्ण, डी बरोबर ए ई कंस पूर्ण, म्हणजे चार आपल्याला संच दिलेले आहेत ए बी सी डी, तर पुढील पैकी कोणते विधान सत्य व कोणते विधान असत्य आहे ते लिहायचं आहे. या चार संचांबाब खाली काही विधानं केल्या, त्यातून सत्य असत्य विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सी उपसंच बी. बघा विधान काय आहे, संच सी हा संच बीचा उपसंच आहे. मग आता आपण दोन्ही संच लिहून घ्या पहिल्यांदा, सी आणि बी. बघा संच सी मध्ये काय आहे, बी आणि डी हे घटक आहेत, आणि संच बी मध्ये सी डी ई एफ हे घटक आहे. दोघांमध्ये तुलना केली तर डी हा एकच घटक जो आहे तो साधारण आहे, म्हणजे सीचे सर्व घटक डी मध्ये, सॉरी सीचे सर्व घटक बी मध्ये राहील. म्हणून सी हा संच बीचा उपसंच आहे विधान असत्य आहे. ए उपसंच डी, ए हा डीचा उपसंच आहे. दोन्ही संच लिहून घ्या पहिल्यांदा, ए आणि डी दोन्ही संच लिहिले. ए मध्ये ए बी सी डी ई असे 5 घटक, डी मध्ये ए आणि ई असे 2 घटक. मग डीचे जे 2 घटक आहेत ए आणि ई ए मध्ये आहेत, म्हणून डी हा एचा उपसंच होईल, परंतु ए हा डीचा उपसंच होणार नाही, म्हणून हे विधान सुद्धा असत्य आहे.
आणखी एक प्रश्न काय म्हणू, डी उपसंच बी, बरं, डी आणि डी हा बीचा उपसंच आहे, डी आणि बी हे दोन्ही संच लिहून घेऊया. बघा, डी मध्ये दोन घटक ए आणि ई, बी मध्ये सी डी ई एफ, परंतु ए नाही आहे. दोन्ही संचामध्ये आपण जर तुलना केली तर फक्त ई हा घटक साधारण आहे, डीचे सर्व घटक बी मध्ये नाही, म्हणून हे विधान सुद्धा असत्य आहे. चौथ्या प्रश्नाकडे बघूया. डी उपसंच थोड्या अगोदर वेळा अगोदर आज आपण या दोन संचांची तुलना केली होती. संच डी हा संच एचा उपसंच आहे. बघा, संच ए त्याच्यातले पाच घटक, डी मधले दोन घटक, डीचे दोन्ही घटक ए मध्ये आहेत, पण डीचे सर्व घटक ए मध्ये आहेत, म्हणून हे विधान सत्य आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. बी उपसंचय, संच बी हा ए चा उपसंच आहे. संच बी आणि ए दोन्ही लिहून घेऊया, तुलना करूया. बी चा सी हा घटक ए मध्ये आहे, डी आहे, ई आहे, परंतु बी चा एफ हा घटक ए मध्ये नाही, म्हणून बीचे सर्व घटक ए मध्ये नाही, म्हणून बी हा ए चा उपसंच नाही, म्हणून हे विधान असत्य आहे. सी उपसंच ए, विधान संच सी हा संच ए चा उपसंच आहे, म्हणून संच सी आणि ए लिहिला. सी मध्ये दोन घटक आहे बी आणि डी, ए मध्ये ए बी सी डी, म्हणजे सीचे दोन्ही घटक ए मध्ये आहेत, म्हणून संच सी चे सर्व घटक ए मध्ये आहेत, म्हणून हे विधान सत्य आहे. प्रश्न, जर ए बरोबर 1 3 2 7 तर ए या संचाचे कोणते तीन उपसंच लिहायचे आहेत? ए या संचाचे उपसंच लिहायचे आहेत. मग आता ए मध्ये असलेले घटक कोणते आहेत? तर 1 3 2 7 आणि हेच घटक वापरून आपल्याला उपसंच लिहायचे आहेत, कारण उपसंचातले सर्व घटक संच ए मध्ये असले पाहिजेत. 1 3 2 7 व्यतिरिक्त एकही घटक आपल्याला उपसंचामध्ये घेता येणार नाही. पाहूया आपण. बघा, एक संच लिहिला बी 1 2 3, बरोबर. दुसरा सी हा संच लिहिला 1 3 7, डी हा संच लिहिला 2 3 7, ई हा संच लिहिला एकच घटक लिहिला आहे त्याच्यामध्ये 2, एफ मध्ये लिहिला एकच घटक 1, जी मध्ये लिहिला 1 आणि 7, असे अनेक उपसंच आपल्याला या ए या संचाचे लिहिता येतील, बरोबर आहे. यापैकी आपल्याला कोणतेही तीन लिहून आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढील संचापैकी कोणते संच दुसऱ्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा. बघा, काही संच दिले आहेत, पहिल्यांदा आपण संच वाचून घेऊया. पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच, एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे, आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे, बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे, यच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. मग आता आपण पी या संचाबद्दल विचार करूया. पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. मग पुण्याचा आणि मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संचाचा काही संबंध येत नाही, पीचा आणि इंदोर मधील रहिवाशांचा संबंध येत नाही, विभक्त होतात ते संच. पण पी हा भारतातील रहिवाशांचा संच होईल, म्हणून पी हा संच बी चा उपसंच आहे, बरोबर. त्यानंतर पी हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच याच्याशी संबंधित आहे, म्हणून पी हे महाराष्ट्रात असल्यामुळे, म्हणजे पुणे महाराष्ट्रात असल्यामुळे, पी हा संच यच्चा म्हणजे महाराष्ट्रातील रहिवाशांच्या संचाचा उपसंच आहे. आता यमची तुलना करूया. यमची पी सोबत तुलना झालीच आहे. मध्य प्रदेशातील रहिवाशांचा यम हा संच बी या भारतातील रहिवासी संचांचा उपसंच होईल, म्हणून संच यम हा संच बी चा उपसंच आहे. त्यानंतर यम आणि यच ची तुलना होणार नाही. मग आय ची विचार करूया. आय हा इंदोर मधील रहिवाशांचा संच आहे. मग इंदोर हे मध्य प्रदेश राज्यात येतं, म्हणून आय हा यम चा उपसंच होईल,
त्याचप्रमाणे आय हे म्हणजे इंदोर भारतातही आहे, म्हणून आय हा बीचा उपसंच होईल. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे, मग या सर्व संचांचा तो झाला विश्वसंच. त्यानंतर यच हा म्हणजे महाराष्ट्र भारतामध्ये आहे, म्हणून यच हा भारतातील रहिवाशांचा म्हणजे बीचा उपसंच आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच विश्वसंच मानूया. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संचाला ए मानला तर ए चा पूरक संच लिहा. बघा, संच ए जो आहे तो गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे. मग आता याचा पूरक संच कोणता असेल? ए डॅश हा ए चा पूरक संच आहे, तो काय असेल? तर 50% कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. म्हणून ए डॅश जो आहे हा म्हणजे ए चा पूरक संच जो आहे तो 50% कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे.